विसावं शतक तसं जेनेटिक्सचं वर्ष आहे असं आपल्याला म्हणता येईल. 20th century इज द सेंचुरी ऑफ जेनेटिक्स. कारण या शतकाची सुरुवातच होते ती मेंडेलचे सिद्धांत पुनर्प्रकाशित होण्यापासून. मेंडेलनी त्याचे पेपर्स नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या एका ॲन्युअल मीटिंगमध्ये वाचले होते. परंतु एक पारंपरिक दृष्टिकोन असा होता की हा एक प्रिस्ट आहे, हा काय सांगू शकेल, आणि त्याच्यामुळे मेंडेलच्या सिद्धांतांकडे दुर्लक्ष झालं. ही डाईड ॲज अन ऑब्स्क्युअर सायंटिस्ट, त्याची फारशी नोंद घेतली नाही. पण त्याच्या मृत्यूनंतर, ग्रेगर जॉन मेंडेलच्या मृत्यूनंतर जवळपास 17 ते 18 वर्षांनी तेच सिद्धांत 3 वैज्ञानिकांनी त्याच्याच नावाने पुनर्प्रकाशित केले. त्याच्यापैकी एक होता कार्ल कोरेन्स, दुसरा होता ह्युगो डी राईज, आणि तिसरा होता व्हॉन शेरमार्क. या 3 वैज्ञानिकांनी मेंडेलचे सिद्धांत त्याच्याच नावाने प्रकाशित केले आणि 20th शतकाची सुरुवात झाली. जेनेटिक्सच्या शतकाची, सेंचुरीची सुरुवात झाली. या शतकामध्ये थॉमस हंट मॉर्गनचे क्रोमोझोमल स्टडीज, म्हणजे क्रोमोझोम्सचे अभ्यास, क्रोमोझोम्सचा अभ्यास हा त्याच्या पहिल्या 10 ते 15 वर्षांमध्ये येतो. मॉर्गन आणि त्याचा विद्यार्थी स्टर्टेव्हँट या दोघांच्या क्रोमोझोम्सच्या स्टडीज येतात सुरुवातीच्या काळामध्ये. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू DNA संशोधनाची सुरुवात होते. 1931 नॉल आणि रस्का नावाचे 2 वैज्ञानिक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी घेऊन येतात. आणि त्यानंतर साधारण पुढच्या 20 वर्षांमध्ये एक अतिशय महत्त्वाचा बायोमॉलिक्यूल शोधला जातो, डिस्कव्हर होतो, आणि त्या मॉलिक्यूलचं नाव DNA मॉलिक्यूल. बायोमॉलिक्यूल्सपैकी सगळ्यात मोठा असलेला मॉलिक्यूल आहे. इट इज नॉट जस्ट मॉलिक्यूल, इट इज मॉलिक्यूल. साधारणपणे एका सेलमध्ये, आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या एका पेशीमध्ये आपल्या उंची इतका लांब DNA, आपल्या उंची इतका रफली तितका लांब DNA मॉलिक्यूल एका सेलच्या न्यूक्लियसच्या आत ठेवलेला असतो. एवढा मोठा DNA मॉलिक्यूल हा एखाद्या लहान सेलमध्ये नेमका कसा ठेवला जातो? हाऊ इज इट प्लेस्ड इन अ स्मॉल सेल? बघूयात आपण ते. हा एक युकॅरियोटिक सेलचा सेक्शन आहे आणि या युकॅरियोटिक सेलमध्ये आपण हा न्यूक्लियस पाहतोय, त्या सेलमध्ये असलेला न्यूक्लियस. कारण काय? तर हा जो न्यूक्लियस आहे हा याचं केंद्र आहे, सेंटर आहे. स्ट्रक्चरली नाही, तर या सेलच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तो कंट्रोल करतो आणि म्हणून त्याला न्यूक्लियस म्हणतात. याच्या आत न्यूक्लिओलस नावाची स्ट्रक्चर देखील आहे आणि याच्या आत DNA आणि हिस्टोन्स यांचं एक जाळं आहे ज्याला क्रोमॅटिन म्हणतात. हे या न्यूक्लिओप्लाझममध्ये लोकेटेड आहे. या न्यूक्लियसच्या इमिजिएटली बाहेर इथं
हा जो दिसतोय हा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. रेटिक्युलम म्हणजे जाळं आणि याची स्ट्रक्चर एखाद्या जाळ्यासारखी आहे म्हणून याला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतात. आणि या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर हे छोटे छोटे रायबोझोम्स आहेत, यांना प्रोटीन फॅक्टरीज ऑफ सेल्स म्हणतात. हे सेल्समध्ये प्रोटीन्स तयार करतात. दीज आर कॉल्ड प्रोटीन फॅक्टरीज ऑफ सेल्स. आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा पृष्ठभाग त्याची अल्ट्रास्ट्रक्चर व्हिज्युअलाइज करताना तो असा रफ दिसायला लागतो म्हणून याला रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतात, ज्याच्यावर रायबोझोम्स असतात. आणि हे रायबोझोम्स नसतील तर त्याला स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतात. तर होतं काय, तर या आत असलेल्या डीएनए मॉलिक्युलवरचा कोड कॉपी करून त्याच्यावर असलेली इन्फॉर्मेशन कॉपी करून एक मॉलिक्यूल हा सरळ इथून या न्यूक्लियसमधून सायटोप्लाझमकडे निघतो. या न्यूक्लियसमधून सायटोप्लाझमकडे निघणारा हा जो मॉलिक्यूल आहे याला नाव आहे मेसेंजर आरएनए. या डीएनएवर असलेला मेसेज तो कॉपी करतो आणि तो या रायबोझोम्सकडे घेऊन येतो जिथं प्रोटीन्स तयार होतात. आणि म्हणून याचं नाव मेसेंजर आरएनए किंवा mRNA त्याचं ॲब्रिव्हिएशन. तर हा mRNA या न्यूक्लियसमधून बाहेर निघतो आणि तो या रायबोझोम्सकडे येतो. या mRNAची संकल्पना ही सर्वप्रथम मांडली ती एका फ्रेंच वैज्ञानिकांनी. त्या वैज्ञानिकाचं नाव होतं जॅक्वस मोनाद. डचा उच्चार फ्रेंच ॲक्सेंट्समध्ये द असं करतात, असं मॅडम न म्हणतात ते मादाम असं म्हणतात. तसं जॅक्वस मोनाद हा एक फ्रेंच वैज्ञानिक होऊन गेला. mRNA हा शब्द त्यांनी आणि त्याचा सहकारी जेकब या दोघांनी मांडला. आता याच्यातली गंमत ही आहे की हा जो काळ आहे हा तो काळ आहे जेव्हा डीएनए वरचा कोड हा सायटोप्लाझममध्ये प्रोटीन्सच्या निर्मितीमध्ये कसा वापरला जातो याच्या मूलभूत संशोधनाचा काळ आहे. या कालखंडामध्ये या प्रक्रियेत एका भारतीय वैज्ञानिकाचं देखील कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांचं नाव होतं डॉक्टर हरगोबिंद सिंग खुराना. तर तो काळ आहे. मोनाद नावाच्या या फ्रेंच वैज्ञानिकाची इसवी सन 1968 ते 1969 शेवटचा महिना तोपर्यंत काही व्याख्यानं झाली. कॅलिफोर्नियामधल्या पोमोना कॉलेजमध्ये आणि फ्रान्समधल्या कॉलेज दे फ्रान्समध्ये त्यांची व्याख्यानं झाली. फिलॉसॉफी ऑफ सायन्स या विषयावरची ती व्याख्यानं आहेत. तत्वज्ञान किंवा फिलॉसॉफी हा एक पर्स्पेक्टिव्हचा प्रांत आहे, दृष्टिकोनांचा प्रांत. हे विश्व बघताना अनेक लोक त्यांच्या पर्स्पेक्टिव्हजनी त्यांच्या दृष्टिकोनाने हे कसं व्हिज्युअलाइज करतात. हाऊ डू दे व्हिज्युअलाइज दिस युनिवर्स, द व्हेरियस डिफरंट प्रोसेसेस टेकिंग प्लेस ऑन दिस प्लॅनेट. हाऊ डू दे व्हिज्युअलाइज something that is subtle and not visible, but it still exists at the base of all these visible processes? Yanna kasa pahatat te vaidyanik? How do they look at that? Tyachi mandani manje tatvajnan.
म्हणजे फिलॉसॉफी. विज्ञानाची सुद्धा एक स्वतःची फिलॉसॉफी आहे. जर आपण अल्बर्ट आइन्स्टाईनचं लिखाण बघू किंवा त्याची व्याख्यानं बघू तर तो म्हणतो, दिस युनिवर्स इज अन इंटरप्ले ऑफ मॅटर अँड एनर्जी इन दी कन्फाइन्स ऑफ स्पेस अँड टाइम. स्थळ आणि काळ यांच्या अंगणात चाललेला जडद्रव्य आणि ऊर्जेचा खेळ म्हणजे हे विश्व. जर आपण पॅरलल्स काढायच्या ठरवल्या तर आपल्या भारतातल्या सांख्य विज्ञानाशी आपण त्याच्या पॅरलल्स काढू शकतो. प्रकृती आणि पुरुषाचा खेळ म्हणजे हे विश्व असं आपल्याकडचं सांख्यांचं तत्वज्ञान सांगतं. श्रीमद भगवद्गीतेचा दुसरा अध्याय म्हणजे सांख्य योग, तिथून भगवान कृष्णांच्या उपदेशाची सुरुवात होते आणि त्याची सुरुवातच या प्रकृती आणि पुरुष या संकल्पनेपासून होते. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतो, दिस युनिव्हर्स इज अन इंटरप्ले ऑफ मॅटर अँड एनर्जी इन द कन्फाइन्स ऑफ स्पेस अँड टाइम. प्रत्येक जण आपल्या दृष्टिकोनातून हे विश्व कसं आहे हे मांडण्याची धडपड करतो, प्रयत्न करतो प्रत्येक वैज्ञानिक, आणि त्याला फिलॉसॉफी ऑफ सायन्स असं म्हणतात. फिलॉसॉफर्स हे मोस्टली वृक्ष असतात, परंतु त्याला अपवाद असतात बरेच जण. आइन्स्टाईन मिश्किल होता थोडा. तो म्हणाला की अगदी जीवनवाद, आइन्स्टाईन अगदी जीवनवादी अशा प्रकारचा वैज्ञानिक आहे. तो म्हणतो, अ चेअर, अ टेबल, अ बाउल ऑफ फ्रूट अँड अ व्हायोलिन टू प्ले, व्हॉट एल्स अ मॅन नीड्स टू बी हॅपी इन हिज लाईफ. माणसाला जगण्यासाठी काय हवं, एक टेबल, एक खुर्ची, हातात एक फळांचा छानसा बाउल आणि एक व्हायोलिन, याच्या पलीकडे माणसाला काय हवं. फिलॉसॉफी ऑफ सायन्स हा एक विज्ञानातला एक महत्त्वाचा, एक विज्ञानातली एक महत्त्वाची डिसिप्लिन आहे. आणि जेकबचा हा सहकारी जो होता, जॅक्वस मोनाद, हा फ्रेंच वैज्ञानिक ज्यांनी mRNA हा शब्द वापरला, तर त्याची देखील फिलॉसॉफी ऑफ सायन्स या विषयावरची झालेली जी व्याख्यानं होती 1968 आणि 1969 तर या व्याख्यानांवर एक पुस्तक प्रकाशित झालं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं चान्स अँड नेसेसिटी. हे जे टायटल आहे चान्स अँड नेसेसिटी, हे डेमोक्रिटसच्या एका व्याख्यानातून येतं. डेमोक्रिटस एक ग्रीक फिलॉसॉफर होऊन गेला ज्यांनी ॲटम हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा पश्चिमेकडे वापरला. टॉम म्हणजे कट आणि ए म्हणजे नाही, जो कट होत नाही, जो स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ मॅटर आहे, तर त्याला ॲटम असं शब्द या डेमोक्रिटसने वापरला होता. आणि नंतर जॉन डॉल्टननी त्याच्या ॲटॉमिक थिअरीमध्ये परत पुन्हा हा डेमोक्रिटसचा शब्द वापरला. आपल्याकडे भारतामध्ये ऋषी कणाद यांनी 1600 जवळपास 600 हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा वापरला होता, परमाणू, अणू, द्विअणूक, त्रिअणूक वगैरे वगैरे. तर मॅटरची एक अशी असा पार्टिकल जो नंतर डिव्हाइड होत नाही, तो युनिट पार्टिकल आहे त्याचा. डेमोक्रिटसचं एक कोट आहे, एक वाक्य आहे, तो म्हणतो की हे जे विश्व आहे हे चान्स आणि नेसेसिटीजचं फळ आहे, त्याच्यापासून ते बनलेलं आहे. आणि या वाक्यातलं चान्स अँड नेसेसिटी हे मोनादच्या पुस्तकाचं नाव आहे. जेनेटिक्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोबॅबिलिटीज शिकतो. मेंडेलिझम जर आपण बघितलं, क्लासिकल जेनेटिक्सची सुरुवात, तर स्टॅटिस्टिकल फॉर्ममध्ये त्यांनी त्याचे निकाल मांडले, त्याचे रिझल्ट्स मांडले. तो म्हणाला
की समजा आपण एखादा डाय हायब्रिड क्रॉस घेतला तर त्याच्यामध्ये जे 16 ऑफस्प्रिंग्स 16 प्रकारचे ऑफस्प्रिंग्स तयार होतील त्याच्यापैकी 9 हे दोन्ही डॉमिनंट कॅरेक्टर असलेले असतील, 3 हे पहिला डॉमिनंट दुसरा रेसेसिव्ह असे असतील, 3 हे पहिला रेसेसिव्ह दुसरा डॉमिनंट असलेले असतील आणि 1 हा कम्प्लिटली रेसेसिव्ह असेल त्या 16 पैकी. त्या 16 पैकी किती वनस्पती हे एखाद्या स्ट्रेटला एक्सप्रेस करतात त्याचा चान्स किंवा त्याची प्रोबॅबिलिटी या रेशोजमधून मांडली जाते. जेनेटिक्समध्ये हा स्टॅटिस्टिक्समधला मूळ शब्द येतो चान्स. आपण आणखी एका संकल्पनेकडे जाऊयात, आपण आणखी एक कॉन्सेप्ट जेनेटिक्समध्ये चान्स हा शब्द कसा येतो हे समजून घेऊयात. लक्ष द्या, तर आपण असं गृहित धरूयात की हा एक DNA मॉलिक्यूल आहे. हा बऱ्यापैकी लांब असतो आणि प्रश्न असा आहे की एवढा लांब DNA जर आपण रियल वर्ल्डमधलं एक्झाम्पल आपण घेणार असलो या DNAच्या कम्पॅरिझनचं, प्रत्यक्ष जगात आढळणारं उदाहरण आपण घेणार असलो, तर आपल्याला असं म्हणता येईल, वी कॅन रफली से दिस दॅट इफ यू आर युझिंग अ इफ यू टेक एक्झाम्पल ऑफ अ स्मॉल टेनिस बॉल, तर त्या टेनिस बॉलच्या आत जर आपण न्यूक्लियसची तुलना एखाद्या टेनिस बॉलसोबत केली तर त्याच्या आत आपण जवळपास 38 ते 39 मैल लांबीचा दोरा आत ठेवला तर तो जसा असेल तसा या मायक्रोस्कोपिक न्यूक्लियसमध्ये असलेला हा DNA मॉलिक्युल आहे जो खूपच लांब आहे, त्याची लेंथ जास्त आहे. तर हा DNA एका न्यूक्लियसच्या आत ठेवला आहे, मग हे कसं शक्य आहे? तर ही जी DNAची डायमीटर आहे, थिकनेस आहे, ही फक्त 2 नॅनोमीटर म्हणजे 20 अँगस्ट्रॉम युनिट्स इतकी आहे. 20 अँगस्ट्रॉम म्हणजे 2 नॅनोमीटर इतकी आहे. 2×10⁻⁹ मीटर्स. हा खूप थिन आहे. आपण या एका चित्रामध्ये या एका इलस्ट्रेशनमध्ये आपण ते बऱ्यापैकी मोठं पाहतो, इथे त्याची एनलार्ज्ड व्ह्यू पाहतोय, पण हा अतिशय सूक्ष्म आहे, नॅनो स्केलवर आहे. कल्पना करा की एक टेनिस बॉल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 38 मैल लांबीचा एक दोरा ठेवायचा आहे ज्याची थिकनेस ही 1 सेंटीमीटर आहे, तर ते बसणारच नाही त्याच्यामध्ये. कल्पना करा की त्याची थिकनेस आपण कमी केली आणि त्या 1 सेंटीमीटरच्या ऐवजी ती 1 मिलीमीटर घेतली, तरीसुद्धा तो दोरा त्याच्यामध्ये जेमतेम बसेल त्या टेनिस बॉलमध्ये. पण आपण त्या दोऱ्याचे जर 1000 एकसारखे सेक्शन्स केले, तुकडे केले, त्याचा 1000th पार्ट घेतला तर हा झाला 1 मायक्रॉन, 1 मिलीमीटरचा 1000वा हिस्सा. आणि हा जर आपण एकच लांब असा दोरा जो त्याचा 1000वा हिस्सा आहे तो जर आत ठेवला त्या थिकनेसचा तर ते आता त्याच्यामध्ये बसू लागेल. त्या 1 मायक्रॉन थिकनेसचे आपण परत 1000 भाग केले आणि तो 1000वा हिस्सा जर आत ठेवला तर मग मात्र ते त्या टेनिस बॉलच्या एका छोट्याशा पोर्शनमध्ये त्याच्या एखाद्या 30-40% भागामध्ये ते ॲकोमोडेट होऊ शकेल. DNA न्यूक्लियसच्या आत ॲकोमोडेट होतो. DNA आपल्याला न्यूक्लियसच्या आत बघायला मिळतो, तो या एवढ्या छोट्याशा स्पेसमध्ये ॲकोमोडेट होतो. त्याचं कारण हे आहे की त्याची थिकनेस, त्याची डायमीटर ही फक्त 2 नॅनोमीटर आहे आणि त्याच्यामुळं तो बसतो. जसं जसं त्याचं कंडेन्सेशन होत जातं, जसं जसं हा DNA हा क्रोमोझोम्समध्ये कन्वर्ट व्हायला लागतो, तशी तशी ही थिकनेस ही वाढत 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 जाते. मग आता आपण या चान्स नावाच्या शब्दाकडे परत एकदा वळूयात. सो लेट अस ट्राय टू अंडरस्टँड दिस टर्म चान्स हियर इन दिस एक्झाम्पल. समजा आपण गृहित धरूयात की आपल्या शरीरामध्ये असणारी ही एक
रेड ब्लड सेल आहे, लाल रक्तपेशी. कल्पना करूयात की हा आपल्या शरीरात असलेला एखादा न्यूरॉन आहे असा बऱ्यापैकी लांब असलेला, आणि याचे हे डेंड्राइट्स आहेत असं आपण गृहित धरू इथे असणार आहे, आणि इथं याचा न्यूक्लियस आहे असं पण म्हणूयात. आता या दोन सेल्समध्ये जर आपण कंपॅरिझन केली तर ही आपल्यामध्ये इन्युक्लिएटेड आहे, याच्यामध्ये न्यूक्लियस नाही, पण ही सेल ज्या इरिथ्रोब्लास्टपासून तयार होते त्या इरिथ्रोब्लास्टमध्ये मात्र न्यूक्लियस असतो, आणि तो त्याच्यात असलेल्या 28 कोटी हिमोग्लोबिन मॉलिक्युल्सचे प्रत्येक मॉलिक्युलमध्ये असणाऱ्या 4-4 प्रोटीन चेन्स तयार करतो याच्या आत असलेला DNA. नंतर तो न्यूक्लियस बाहेर पडतो, याला इन्युक्लिएशन म्हणतात. तर ही रेड ब्लड सेल किंवा इरिथ्रोसाइट आहे, आणि ही एक नर्व सेल आहे जिला आपण न्यूरॉन म्हणतो. आणि जर आपण असं टोटली बघायला गेलो तर 220 वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आपल्या शरीरामध्ये आहेत. या प्रत्येक सेल या स्ट्रक्चरली वेगवेगळ्या आहेत. समजा आपण एखादा ग्रॅन्युलोसाइट घेऊयात ज्याचा न्यूक्लियस असा बायलोबड आहे, जी एका प्रकारची ब्लड सेल आहे, आणि याचं कंपॅरिझन आपण या न्यूरॉनसोबत करू तर या दोन सेल्स एकसारख्या नाहीत, दे आर नॉट सिमिलर. ह्या ज्या 220 वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स ज्यांचे आकार वेगवेगळे आहेत, ज्यांचं कार्य वेगवेगळं आहे, या तयार कशा होतात, हाऊ आर दे प्रोड्यूस, हे व्हॅरिएशन कुठून येतं, वेअर डज दिस व्हॅरिएशन कम फ्रॉम? तर त्याचं सरळ उत्तर आहे, कारण काय, तर इथं असलेला DNA आपल्या शरीरातल्या प्रत्येक सेलमध्ये असलेला DNA हा ॲब्सल्युटली सारखा आहे, 100% सारखा आहे, त्यांच्यामध्ये बदलच नाही आहे. तर आपल्या प्रत्येक सेलमध्ये असलेला DNA हा एकसारखा आहे. एकाच सेलपासून शरीरातल्या सगळ्या सेल्स तयार झालेल्या आहेत. समजा आपण हा एक फर्टिलाइज्ड ओव्हम फर्टिलायझेशनच्या वेळचा बघतोय, तर याच्यामध्ये हा ह्युमन मेल गॅमेट आहे स्पर्म, आणि हा ओव्हम आहे फिमेल गॅमेट. तर याच्यामध्ये क्रोमोझोम्सचा एक संच आहे आणि याच्यामध्ये क्रोमोझोम्सचा एक संच आहे. फर्टिलायझेशनच्या नंतर त्यांच्यापासून एक डिप्लॉइड सेल तयार झाली, आणि या डिप्लॉइड सेलचे डिव्हिजन्स होत 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 त्याच्यापासून आपण तयार झालो. मग आता आपलं शरीर जे याच्यापासून तयार झालंय, हे जे शरीर या झायगोटपासून एका सेलपासून तयार झालंय, ते सेल डिव्हिजन पासून तयार झालंय, आणि त्याच्यामुळं मूळ असलेल्या सेलमध्ये जो DNA आहे तोच DNA आपल्याला थ्रूआउट सगळ्याच सेल्समध्ये बघायला मिळतो. मग ती रेड ब्लड सेल असेल किंवा तो एक मोनोसाइट असेल किंवा ती एक एपिथेलियल सेल असेल कॉलमनार एपिथेलियमची, किंवा मग ती एक क्यूबॉइडल सेल असेल. तर या प्रत्येक सेल 220 वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या या सगळ्यांमध्ये असणारा DNA तोच आहे. जरी तोच असला तरी या सगळ्या सेल्स आकारानी आणि कार्यानी स्ट्रक्चर आणि फंक्शननी वेगवेगळ्या आहेत, त्या डिफरन्शिएट झालेल्या आहेत. मग हे कसं होतं, तर त्याचं सरळ साधं उत्तर आहे की या सगळ्या सेलमध्ये ज्या जीन्स असतात त्यांच्यापैकी काही जीन्स या रेड ब्लड सेलमध्ये एक्सप्रेस होतात. उदाहरणार्थ रेड ब्लड सेलमध्ये इरिथ्रोसाइटमध्ये हिमोग्लोबिन नावाचा जो ऑक्सिजन कॅरी करणारा मॉलिक्यूल आहे, तर त्याच्यामध्ये असलेल्या 2 अल्फा आणि 2 बीटा चेन्स त्या
तयार करणारे किंवा त्या प्रोटीन्सना एन्कोड करणाऱ्या जीन्स या फक्त याच सेलमध्ये एक्सप्रेस होतात. बरं, वेगवेगळ्या सजीवांमध्ये ते होतं का? हां, एकाच फॅमिलीच्या जीन्स या वेगवेगळ्या प्रकारच्या सजीवांमध्ये असू शकतात. उदाहरणार्थ आपल्या रेड ब्लड सेलमध्ये हिमोग्लोबिन एक्सप्रेस करणारी जीन आहे, तर वनस्पतींमध्ये जे लेग्युमिनस प्लांट्स आहेत या लेग्युमिनस प्लांट्सच्या रूटवर रूट नोड्युल्स तयार होतात. रिझा या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे रूट आणि बायो याचा अर्थ आहे लाईफ. या रूट्समध्ये जे बॅक्टेरिया ज्यांना आपण रायझोबिया म्हणतो, तर त्यांचे कॉलनीज एक्सपांड होतात, तर त्यांच्यापासून एक नोड्युल तयार होतं ज्याला आपण रूट नोड्युल म्हणतो. लेग्युमिनस प्लांट्समध्ये मुळांवर या गाठी आपल्याला बघायला मिळतात. तर तिथं नायट्रोजन फिक्सेशन होण्यासाठी ऑक्सिजन डेफिशियंट वातावरण लागतं, म्हणून फ्री ऑक्सिजनला बाइंड करणारा लेग हिमोग्लोबिन त्या लेग्युमिनस प्लांट्समध्ये आढळतो, त्यांच्या रूट्समध्ये. हा हिमोग्लोबिन सारखाच असलेला दुसरा मॉलिक्यूल आहे आणि त्याच्यामुळं एका प्रकारचे मॉलिक्यूल हे वेगवेगळ्या सजीवांमध्ये असू शकतात. मुद्दा असा की शरीरातल्या एकूण 220 वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स या त्या प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या सेट्स जीन्सच्या एक्सप्रेस होतात आणि त्याच्यामुळं त्या प्रत्येक सेलमध्ये काही युनिक प्रोटीन्स तयार होतात जे त्या सेलचं कार्य आणि त्याची रचना त्याची स्ट्रक्चर ठरवतात. तर ही व्हॅरिएशन आपल्याला या वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्समध्ये बघायला मिळते. आता एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण येऊयात. या ज्या जीन्स असतात या प्रत्येक क्रोमोझोमवर DNAचं हे एक छोटंसं रीळ आहे असं म्हणा हवं तर. समजा आपण दोरा घेतला तर तो दोरा हा असा लांब असेल, पण तो आपण गुंडाळला एखाद्या रीळामध्ये तर तो कंडेन्स झाला. तसं DNA जेव्हा हिस्टोन नावाच्या प्रोटीनसोबत गुंडाळला जातो, त्याचं कंडेन्सेशन होतं, तेव्हा त्याला क्रोमोझोम म्हणतात. तर या क्रोमोझोमवर या गुणसूत्रावर, मराठीमध्ये गुणसूत्र असं नाव आहे, तर या क्रोमोझोमची संख्या ही प्रत्येक प्रजातीमध्ये फिक्स असते, निश्चित असते. प्रत्येक स्पीशीजमध्ये फिक्स नंबर ऑफ क्रोमोझोम्स आढळतात. जसं पायसम सटायवम आहे, वाटाण्याचं झाड ज्याच्यावर मेंडेलनी प्रयोग केले, तर त्याच्यामध्ये क्रोमोझोम्सची संख्या ही 7 pairs म्हणजे 7 जोड्या इतकी होती. आपल्यामध्ये त्या 23 जोड्या. गंमत बघा की DNA मॉलिक्युलची स्ट्रक्चर ISO 1953 जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक या दोन वैज्ञानिकांनी आणि त्यांच्यासोबत मॉरिस विल्किन्स त्याची एक सहकारिणी रोझालिन फ्रँकलिन यांनी मांडलेली होती. परंतु याच्यातली मौज बघा, याच्यातली गंमत बघा काय, तर ISO 1953 माणसाच्या प्रत्येक सेलमध्ये किती क्रोमोझोम्स असतात हे नक्की माहिती नव्हतं, ज्या वर्षी त्या क्रोमोझोमपेक्षा सूक्ष्म असलेला DNA मॉलिक्यूल हा शोधला गेला होता. तर त्यावेळी 1953 माणसाच्या एका सेलमध्ये किती क्रोमोझोम्स असावेत, ते 44 असावेत की 47 असावेत की 48 असावेत हे नक्की माहिती नव्हतं. ISO 1956 हा प्रश्न सुटला आणि 23 जोड्या क्रोमोझोम्सच्या असतात हे एका तेजो नावाच्या एका जॅपनीज वैज्ञानिकांनी मांडलं. परंतु तोपर्यंत हे नक्की ठाऊक नव्हतं की क्रोमोझोम्सच्या किती एकूण कॉपीज आपल्या सेल्समध्ये. तर या क्रोमोझोम्सवर जीन्स असतात या एका फिक्स्ड लोकेशनवर असतात, त्यांची लोकस ही ठरलेली असते. याला आपण या जीनचा पत्ता म्हणू शकू, त्या जीनचा पत्ता, ॲड्रेस. समजा आपण असं गृहित धरू की आपण तो ॲड्रेस 6P31 असा लिहितोय, तर याचा अर्थ असा झाला की 6व्या क्रोमोझोमच्या पेटाईट
म्हणजे शॉर्ट आर्मवर तिसऱ्या जी बँडमध्ये आणि तिथल्या पहिल्या इंटर बँडमध्ये ती जीन लोकेटेड आहे त्या क्रोमोझोमवर. जनरली क्रोमोझोमचा जो शॉर्ट आर्म असतो त्याला पेटाइट म्हणजे शॉर्ट आर्म म्हणतात, आणि जो लॉंग आर्म असतो त्याला क्यू आर्म या पीच्या नंतरची अल्फाबेट असं त्याला नाव आहे. तर क्रोमोझोम्सचे असे पत्ते आपल्याला देता येऊ शकतात त्या क्रोमोझोमवर असलेल्या जीन्स, या आपल्याला हे या वैज्ञानिकांनी मॅप आउट केलेले आहेत आणि ती लोकेशन आपल्याला सांगता येते. आता याचा आणखी एक उपयोग आहे काय, तर त्या एका स्पेसिफिक लोकसवर जर समजा आपण आयोनायझिंग रेडिएशन्स टाकल्या तर त्या रेडिएशन्समुळं इथं असलेली DNA सिक्वेन्स ही म्युटेट होईल, म्हणजे तिच्यात बदल घडून येईल, म्हणजे या जीनमुळं एक्सप्रेस होणारा कॅरेक्टर हा आता मॉडिफाय व्हायला लागेल. ह्या प्रक्रियेचं नाव आहे म्युटेशन. मग आपल्या शरीरामध्ये म्युटेशन घडतं का? वेदर म्युटेशन टेक्स प्लेस इन आवर नॉर्मल हेल्दी बॉडी, तर असं म्हणतात आपण त्या चान्स शब्दाकडे येतो, चान्स अँड नेसेसिटीमधल्या, तर त्याचा देखील एक चान्स आहे. कसा? तर असं म्हणतात, असं निरीक्षण आहे वैज्ञानिकांचं की देअर इज वन चान्स इन मिलियन दॅट अ म्युटेशन कॅन ऑकर इन हेल्दी ह्युमन और हेल्दी लिविंग बींग. 1 million पैकी एक चान्स आहे. मग आता तुम्ही म्हणाल की 1 million पैकी एक चान्स आहे तर म्युटेशन हे नेग्लिजिबल आहेत. नाही, त्याचं कारण आपल्या DNA असणारी एक्स्ट्रा ऑर्डिनरी लेंथ. ही जी लांब असलेली DNA ही जी लेंथ आहे पूर्ण DNA अशी वेडीवाकडी लांब असलेली, तर या DNA असणाऱ्या एकूण बेस पेअर्सची संख्या एका सेलमध्ये असणाऱ्या त्याला सी व्हॅल्यू म्हणतात. ही जी सी व्हॅल्यू आहे ही किती आहे मग? हाऊ मच इज दिस सी व्हॅल्यू? तर ही सी व्हॅल्यू आहे 3.2 × 10⁻¹. म्हणजे एका हॅप्लॉइड कॉम्प्लिमेंटमध्ये, म्हणजे फक्त 23 क्रोमोझोम्समध्ये 46 पैकी, साधारणपणे 3.2 × 10⁻¹, म्हणजे साधारणपणे 3.25 billion इतक्या बेस पेअर्स आहेत. आणि ही प्रॉबॅबिलिटी इथं येते म्युटेशनची, ती येते 1 in million. तर या केसमध्ये साधारणपणे 3,200 ठिकाणं अशी तयार होऊ शकतात पूर्ण DNA असणारी जिथं म्युटेशनचा चान्स हा नॉर्मल कंडिशन्समध्ये असू शकतो. म्हणजे काय? तर या 3,200 साईटवर त्या DNA म्युटेशन होऊ शकतं, पण त्याचा परिणाम हा तीव्रपणे का दिसून येत नाही? तर त्याचा परिणाम तीव्रपणे दिसू शकत नाही तर त्याचं कारण 99% DNA हा नॉन कोडेड आहे, म्हणजे जंक DNA. तर तिथं झालेलं म्युटेशन हे कुठल्याही प्रोटीनवर परिणाम करणार नाही. आणि दुसरं आणखी एक की युकॅरियोटिक जीन्स जे असतात, म्हणजे हे प्रोटीन्स बनवणारे स्ट्रेचेस असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा एक्झॉन्स आणि इंट्रॉन्स सारखे नॉन कोडेड रिजन्स आहेत, त्या कोडेड आणि नॉन कोडेड रिजन्स आहेत. आणि त्याच्यामुळं त्याच्यातल्या जर समजा नॉन कोडेड रिजनवर म्युटेशन झालं तर इट वोंट मॅटर दॅट मच इन दॅट केस. सो देअर इज अ लॉट ऑफ स्कोप फॉर दिस वर्ड चान्स इन जेनेटिक्स. सो वी आर ॲक्च्युअली टॉकिंग इन दिस सिरीज अबाउट द मॉडिफिकेशन्स, सजीवांमध्ये घडून येणाऱ्या मॉडिफिकेशन्सविषयी आपण बोलतो आहे. तर या एका भूमिकेच्या नंतर, या एका बेसिक आयडियाच्या मांडणीच्या नंतर, आता पुढच्या भागामध्ये आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय हे आपण व्यवस्थित समजून घेऊया. थँक्यू फॉर लिसनिंग मी सो काइंडली. थँक्यू व्हेरी मच.